बुलढाणा शहरापासून जवळच असलेल्या प्रसिद्ध सैलानी बाबाची दर्गा आहे. प्रत्येक वर्षी होळीच्या नंतर बाबाचा संदल असतो. यानिमित्त होळीपासून सैलानी बाबाच्या यात्रेला सुरुवात होते. लाखो भाविक यात्रेत येऊन सैलानी बाबाचे दर्शन घेऊन जातात. यात्रेमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात दान देतात. तर वक्फ बोर्ड महामंडळ महाराष्ट्र यांच्या अधिपत्याखाली सैलानी बाबा अस्थायी समिती यात्रेसाठी नियोजन करत असतात. यात्रेदरम्यान संदलचा दिनांक, फातिया खानीचा दिनांक, विशेष सहयोग करणाऱ्यासह राजकीय नेत्यांचे फोटो पद दरवर्षी यात्रा पोस्टरवर लावण्यात येते. यावर्षी तशा प्रकारचे जिल्ह्यात पोस्टर लावण्यात आले होते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्यामुळे आणि सैलानी यात्रा पोस्टरवर वक्फ बोर्ड अध्यक्ष MM शेख, अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी अराफत, माजी मंत्री तथा काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, आमदार खासदार यांचे फोटो असल्याकारणाने 19 मार्च रोजी रात्री 9:30 वाजता स्थानिक बसस्थानकावरील यात्रा पोस्टरचे निवडणूक आयोगाचे सी व्हिज्युअल ॲप्सवर अपलोड केला होता. यावर तपास करून अज्ञात प्रकाशक विरुद्ध भरारी पथकाच्या तक्रारीवरून महाराष्ट्र मालमत्ता विरूपण प्रतिबंधक अधिनियम 1995 कलम 3 नुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सैलानी यात्रा पोस्टरवर अस्थायी समितीचे रजिस्टर नंबरसह संपर्क ईमेलसह सैलानी बाबा नावाची वेबसाईटचा उल्लेख केलेला आहे. तरीही अज्ञात प्रकाशकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन कानडजे पाटील, महावईस, बुलढाणा.